नमस्कार, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलं की यांना लागलं होतं. हे बघा, आणखी सूज वसरलेली नाहीये. काय मार ते टाका पडल्यासारखंच आहे, फक्त चेहरा टाका सुजलेला आहे मला. घेण्याऐवजी ते एक लिक्विड आहे, त्या लिक्विडने पूर्ण चिटकून टाकतात. तर ते तशा पद्धतीने बघा चिटकवलेलं आहे. तर काय, घर बसल्या काही ना काहीतरी कुटाणा झाल्यासारखं झाले. आता हे गाड्यावर आवरून वगैरे गेल्यानंतर असं घडलंय, पण बरं झालं देवाची कृपा. आणखी जास्त हातापायाला वगैरे कुठे लागलं नाही. नाकाला लागलं, ते पण एकदम वरती लागलं म्हणून बरं झालं. तरी इतकं जास्त लागलं होतं की लागल्यानंतर जे मधलं हाड आहे तिथपर्यंत खोलवर लागलं होतं. मग माहित नाही नेमकं काय लागलं होतं, त्या माणसाचं डोकं असं कसं लागलं की डायरेक्ट एवढी भयंकर चीर पडली. पण तरी आता बरे. तर आता आम्ही चाललेलो आहे थोडं बाहेर. एक कपड्याची शॉप आहे, तिथे खूप सुंदर सुंदर कपडे मिळतात. तर तेच सर्वांना मी दाखवण्यासाठी तिथे जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कट करून हे करा तुम्ही घ्या. तर आमचं इथं शूट चालू आहे बघा. आणि खरंच इथं आल्यानंतर समजलं की इथं खरंच ड्रेस पण खूप छान आहेत. आमचे मित्र आहेत, त्यांचं शॉप आहे तुळजाई चौकामध्ये कॅनल रोडला. खूप छान असं शॉप आहे. दिवाळीसाठी जेवढे लवकर होईल तेवढे भरभराटीने लवकर या, कारण भरपूर ऑफर चालू आहे. आणि एवढे छान छान व्हरायटी आहेत, भरपूर असे व्हरायटी आहेत कपड्यामध्ये, लहान मुलांपासून लेडीज पासून किंवा जेंट्स पासून सगळ्या ऑफर फुल चालू आहे. आम्ही आधी फक्त कपडे म्हणजे शूट करण्यासाठी चालू होतो, ऍड करण्यासाठी. पण इथे आल्यावर समजलं की वा, इथं खरंच खूप छान कपडे. तर खूप छान ड्रेस मला आवडले. दिवाळीसाठी मी इथूनच खरेदी करणार आहे. आता सगळे मुलींसाठी खूप सारे असे छान छान व्हरायटी मध्ये टॉप आहेत, खूप आवडले. काही काही पूजाला पण खूप आवडले, तर नक्कीच खरेदी करायला लवकर. पॅन्सी मधून पण आहेत, जीन्स टॉप सगळंच एकदम छान आहे. हा ना ब्लॉग सगळं पूर्ण मेकिंग पण घेतो. तर आमचा पत्ता आहे गुरुकृपा ट्रेंड्स. वेब सिरीज करून आता कमीत कमी गणेश आर्याला जी बसून का मसन वाटत ते यांचीच वेब सिरीज होती ना, डॉक्टर जी ते माझ्याकडेच होत सगळं. आपलंच होत सगळं इक्विपमेंट त्याला. प्रत्येक शूटला स्टार्टिंग सुरुवातच केली. आमचा नवीन कार्यकर्ता गाव पडून आला ह्या सोन्याने डायरेक्ट मसन वाटेत बसविलाय त्याला. तो रात्रीचा थर घ्यायला लागला दुसऱ्या दिवशीच घरी. आणि रात्री शूट होत होती 12 वाजता. शूट 12 वाजताच्या आसपास. तर आमचा पत्ता आहे तर आमचा पत्ता आहे गुरुकृपा ट्रेंड्स, तुळजाई चौक, कॅनल रोड, बीड. छोटा कास आहे ना, पण ते नाही तो ठीक आहे. ते फोटो मध्ये कसा येईल गुड्या म्हणून म्हणायली मी. येईल का व्यवस्थित फोटो काढण्यासाठी? नाही, याच्यासाठीच म्हणाले. शूट मध्ये येईल का व्यवस्थित? ते म्हणते याच्यातच बघा कसं दिसू लागले. ती शॉर्ट गुड्या गुड्या खूप दिसते. तर लवकरच स्टुडिओला विजिट करा आणि आपली तारीख बुक करा. ते शॉर्ट मध्ये देईल म्हणजे लक्षात.
मी अगोदर घेतलं होतं पण म्हणत चालतंय लगेच एक ड्रेस घेऊन जा बुक केल्यावर ऍक्शन 2024 च्या मोजकाच तारखा शिल्लक आहे तर लवकरच शॉपला व्हिजिट करा स्टुडिओला तर लवकर स्टुडिओला व्हिजिट करा आणि आपली तारीख निश्चित करा बुक करा जे तुम्हाला सपोर्टन देईल रेडी कॅमेरा रोलिंग ऍक्शन 2024 च्या मोजकाच तारखा शिल्लक आहे लवकरच स्टुडिओला व्हिजिट करा आणि आपली तारीख बुक करा म्हणजे कसं आहे पत्ता पण इथं घ्यायचं का बाहेर घ्यायचं पत्ता आले काय तर चेक करा तारीख बुक करा व्यवस्थित बोलले का बाहेर पत्ता पत्ता निश्चित करा घ्या बुक करा निश्चित संपूर्ण बाहेर नॉईज लय येईल वाहनांचा जागा शिफ्टिंग मग आता काय करावा खूप छान असं अनुभव आला ॲडव्हर्टाईजचा कारण आम्ही आज दोन ॲडव्हर्टाईज केल्या एक कपड्याच्या दुकानाची आणि दुसरी जी होती फोटो स्टुडिओ होतं मित्रांचं त्या फोटो स्टुडिओची सुद्धा आम्ही ॲडव्हर्टाईज केली खूप छान अनुभव आला जे व्हिडिओ शूट करणारे होते शिंदे सर खूप छान त्यांनी पण आम्हाला समजून सांगितलं आणि जे गुरुकृपा फिल्म स्टुडिओ कॅनल रोड तुळजाई चौक बीड गुरुकृपा फिल्म स्टुडिओ तुळजाई चौक कॅनल रोड बीड नाही आता म्हणतो नक्कीच कोणाला पण जर ऍडव्हर्टाईज करायचे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुमचे प्रमोशन वगैरे आम्ही नक्कीच करू आणि ते पण चांगल्या योग्य दरामध्ये फेसबुक वरती युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती या तिन्ही पण सोशल मीडिया तुम्हाला नक्कीच आम्ही टाकू घर बांधा उतर तर होतं घर बांधा घर बांधा आता आवरायचं जीवावर चाललंय कशाला काय बाई झाड पुसायला तू कशाला आहे वा रे वा बघा बघ मम्मी काय म्हणते बघ तुझ्या टायमात होतं का धुण्याला भांड्याला कशाला बाई होती का हा काय हा काय काम नव्हतं हा ती अरे मग तिने बी तिने तिने बी तीन तीन लेकर काय मोठे नाही का केले चालले सांगायला का डब्बे नाही केले सकाळी स्वयंपाक कितीला बैले का कशी बोलते सासू बघा पण ती बघ ना पण ह्याला बाई लावा आणि त्याला बाई लावा आहे का हिला बैलगाडीचा हासूड होत का हासूड ते घेऊन माग आता मला मला आठवतंय मला बी एक दोन वेळेस खाल्लेलं
मला एक दोन वेळेस त्या बैलाचे हसोडे मारलेले. मला बी एकदा मला काहीतरी पाणी आणायला लावलं होतं, मसूबापाशी बसलो होतो. मला नव्हतं काय दूध आणायला काहीतरी पैसे दिले ते 10 रुपये हार पहिले. मला तो कपडे काढून बाहेर हाकलून दिलत आणि पुऱ्या गल्लीत तसंच बगर कपड्याचं हिंडत होतं माहिती का. शपथ मला अजून आठवतंय 10 रुपये हार पहिले होते माझ्याकडून त्या टायमात. 10 रुपयासाठी बगर कपड्याचं गल्लीच्या बाहेर हाकललं होतं बगर कपडे. मला ते मग तिचं आठवत त्या मटकीवालीच्या इथं घरात. मग ते बोलत त्या मटकीवालीनी घरात घेतलं होतं त्या प्रीतमच्या माईनी. जाऊ द्या म्हणून, नाही तर बगर कपड्याचाच बाहेर. 10 रुपयासाठी ही मग. आणि आता सकाळपासून 50 रुपये खर्चिले तिने. 50 रुपये काय नाही नाही मटन बिटन काय नाही लागल्यामुळं थोडस लवकर रिकवर होईन म्हणून मटन बिटन खायचंय का. आज दिवसभर एवढा कामात गेलाय बघा किचनवर बसून स्वयंपाक चालू आहे.